क्या शर्म कशी वाटत नाही रे तुला पगला है? मैंने कहा था ना बेटे ये एक नंबर का एनाकोंडा है एनाकोंडा कौन है एनाकोंडा अफ्रिकेतल्या जंगलामध्ये पाण्यांमध्ये राहतो मोठा साप वाटेल ते बोल नकोस तू मला भांडायला उद्युक्त करू नकोस अरे उद्युक्त काय तुला लाज नाही वाटत माझ्या पोरीला घराबाहेर काढलेस तू कमवायला अरे अरे माझ्या पोरीला हाताच्या फोडासारखे जपले होते रे त्या हाताच्या फोडासारखे जपले होते अरे तुला मी कधी बेटा कधी तोशीस दिली एका पैशाची सुद्धा कधी नाही भेटले नाही पण या माणसाने तुला घराबाहेर काढलं नोकरी करायला आणि पैसे कमायला काय बोलताय तुम्ही पा घराबाहेर काढलं काय म्हणताय ही सगळी माझी इच्छा होती माझ्या मर्जीने केलंय मी हे सगळं कळतय का कळतय सतत बोलत सुटायचं तिने कष्टाने कमवलेले हे पहिले पैसे तिचा पहिला पगार आहे तो तुला द्यायला आलो होतो बाप म्हणून हा तुझा अधिकार आहे गे नाही बेटे माझी मुलगी आहेस राशीन लेकिन अब तू मेरे दोस्त बल्लार की बहू है ना तो इन पैसों पर मेरा नहीं बल्लार का अधिकार अरे काही तरी काय बोलतो आहेस नाही खरच नाही अरे बाप म्हणून तुझा मान आहे तो मग ठेव तुझ्याचकडे नाही नाही मान बिल काय नाही मी नाही घेऊ शकत आहे पैसे अरे असं काय करतोस अरे मुलीकडचं काही घ्यायचं नाही वगैरे सगळं जुनं झालं खरोखरीच तिने प्रेमाने दिले तर घे की नाही नाही फार मोठेपणा दाखवायची गरज नाही आहे त्याच्यात काय मोठेपणा दाखवतो मी हे पैसे मी घेऊ शकत नाही तुझे पैसे एक मिनिट हे पैसे घेऊ शकत नाही वाटेल त्या कारणावर भांडण उकरून काढू नकोस तू उकरून काढतो आहेस भांडा आता चांगला मान देतो ह्या माणसाला कसा मान असा मान नकोय मला गप्प बस काय आपण त्या पोरांसमोर भांडतोय तुला नाही मला नाही हे पैसे आपण महुवालाच देऊ तिला सांगू तुझ्याकडे ठेव हो की नाही तुम्ही दोघं निम्मे निम्मे घ्या ना पैसे मला नको आहेत अरे अरे बेटा दे मुझे तो जरूरत है नहीं मेरे पास तो बहुत पैसा बाकी लोगों का मैं नहीं जानता लेकिन अब मैं ये कहना चाहता हूँ अगर तो वो घर की बहू है तो तू ही तय कर किसको पैसा देना है नहीं तो तू ही रख ले अरे ठेव तुझ्याकडे खरच ठेव आणि प्रश्न गरजेचा नाहीच आहे मला तुम्ही दोघही सारखेच आहात हो ना बाबा पल्ला काका मी तुम्हाला आजपासून बाबा आणि यामिनी काकूला आई म्हणलं तर चालेल ना परवानगी कसली घेतलीस उलट मला आवडेल मनापासून आवडेल मला बाबा म्हण यामिनीला आई म्हण जा जा